दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या मखमलाबाद रोड परिसरात असलेल्या समर्थ नगर येथून वाहणाऱ्या कालव्यात बुडून 3 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या 3 जणांना पाण्याच्या खोलीचा व गाळाचा अंदाज न आल्याने पाण्याच्या प्रवाहात बुडून त्यांना जीव गमवावा लागला। या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे। निलेश काशीनाथ मुळे वय 14 वर्ष, प्रमोद बबन जाधव वय 13 वर्ष, सिद्धेश रामदास धोत्रे वय 13 वर्ष अशी मयत मुलांची नावे असून सर्व राहणार अश्वमेध नगर RTO ऑफिस जवळ। आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थनगर परिसरातील 3 मित्र पोहण्याच्या निमित्ताने कालव्यात उतरली होती। यावेळी खोलीचा तसाच गाळाचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले। सदर घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली। काही वेळानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोधकार्य सुरू केले। कालव्यात पाणी सोडल्याने पाण्याचा वेग जोरात होता, यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या। मात्र काही वेळाने तिघांनाही शोधण्यात जवानांना यश आले। यावेळी तिघांचीही प्रकृती गंभीर होती, तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। घरी तो 1 वाजता आलता शाळेत, तर मला राजगिर्याचे लाडू आणून दिले। म्हणून मी त्याला विचारलंय कुठं चाललं रे, तर मम्मी गल्लीतच खेळतो एवढं सांगितलं आणि तू काय आलाच नाही। मग ते शेजारचे पोरग आगत आले मला का तुमचं पोरग पडलं पाण्यात, म्हणून मी आले पाहायला इकडं। काय नाव त्याचं? प्रमोद बबन जाधव। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नाशिक।